नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अस्सल वऱ्हाडी शिंगोडे आणि त्यासोबत खमंगाचा झणझणीत रस्सा याची रेसिपी शेअर करत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका, कारण मी यामध्ये सर्व स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे आणि तुम्ही जर या स्टेप फॉलो केल्या तर तुम्ही पण असे शिंगोडे बनवू शकणार। आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे शिंगोडे कसे बनले। चला तर मग आजच्या या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर चला मित्रांनो, आजच्या या शिंगोडे रेसिपीमध्ये मी काय काय सामग्री घेतलेली आहे, तर मी इथे दोन कांदे कापून घेतलेले आहे, एक टोमॅटो घेतलाय, ठीक आहे, आणि शेंगदाणे घेतले आहे, खोबरं आणि दोन मिरच्या घेतल्या मी, आणि लसूण घेतलेला आहे आणि कढीपत्ता, ठीक आहे। तर मी इथे शेंगदाणे का घेतले आहे, शेंगदाणे याच्यासाठी घेतले आहे कारण शेंगदाण्याने जो आपला रस्सा आहे तो खूप छान टेस्टला लागतो आणि रस्सा थोडा घट्ट येतो, म्हणून आपण शेंगदाण्याचा वापर करायचा। तर चला आता नेक्स्ट प्रोसेस करूया। तर आता आपल्याला कांदा पण भाजून घ्यायचा आहे आणि शेंगदाणे पण तेलात भाजून घ्यायचे आहे, खोबरं पण भाजून घ्यायचं आहे। तर आता आपण सर्व भाजून घेऊया। तर हा कांदा आपल्याला गोल्डन होतपर्यंत 5 ते 7 मिनिट भाजून घ्यायचा आहे। कांदा आपला गोल्डन झालेला आहे, म्हणजे समजायचं की भाजून झालेला आहे। आता आपण दाणे आणि खोबरं भाजत आहे, हे तर 2 मिनिटाचंच होऊन जाईल। तर बघा, शेंगदाणे आपल्याला असे लाल होतपर्यंत भाजायचे आहे आणि लसूण आपल्याला भाजायचा नाहीये, तो कच्चा मिक्सरमधून ग्राइंड करायचा आहे आणि टोमॅटो पण कच्चाच ग्राइंड करायचा आहे। चला मग आता हे सर्व मसाले आपण मिक्सरमधून काढूया। तर आता आपल्याला फोडणी घालायच्या आधी काय करायचं आहे, शेंगोडे तयार करायचे। शेंगोडे तयार करायसाठी इथे मी कणिक घेतलेली आहे, कणिक तुम्ही घेऊ शकता जेवढी तुम्हाला वाटेल, आणि त्यामध्ये बेसन मिक्स करायचं। तर बेसन का मिक्स करायचं, तर बेसन टाकल्यामुळे शेंगोडे जे आहे आपले ते कडक येतात, असे नरम नाही येत, त्यामुळे बेसन ऍड करायचं। तर मी आता याच्यामध्ये बेसन टाकते आहे। तर आपल्या अंदाजानुसार आपण टाकू शकतो आपल्याला किती पाहिजे, तर थोडं टाकायचं बस, एवढ्याने होऊन जाईल। याच्यामध्ये जे आपण मसाले भाजून घेतले आणि मिक्सरमधून काढले ते थोडे थोडे टाकायचे। तर बघा, याच्यामध्ये थोडी लसणची पेस्ट टाकायची, कांद्याची पण पेस्ट टाकायची आणि खोबरं आणि शेंगदाण्याची पण टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं, कोथिंबीर, यामध्ये सुके मसाले पण टाकायचे, थोडी हळद टाकायची, हे आहे धने पावडर 1 चमचा टाकत आहे मी, तिखट टाकायचं, तुम्हाला किती स्पायसी पाहिजे त्यावर डिपेंड आहे, आणि हा मसाला आहे सब्जी मसाला, तर हा थोडा सब्जी मसाला पण टाकला मी त्यामध्ये। चला मग आपण आता हे भिजवून घेऊया। हा गोळा आपल्याला असा घट्टसर वळवायचा आहे कारण शेंगोडे कडक झाले पाहिजे, जास्त असा खूप नरम नाही भिजवायचा आहे। झालाय मित्रांनो आपला गोळा रेडी, याला थोडं तेल लावून ठेवून द्यायचं। आता आपण फोडणी करूया, तोपर्यंत हा गोळा मुरतो। चला मग आता फोडणी करण्यासाठी आपण तेल टाकूया। तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल टाकू शकता। त्याच्यामध्ये सर्वात पहिले कांदा टाकून घ्यायचा, कांद्याची पेस्ट। मित्रांनो, आपल्याला कांद्याची पेस्ट खूप चांगली भाजून घ्यायची आहे, ही टिप्स खरोखर लक्षात ठेवा, कारण कांदा जर आपला बरोबर भाजला गेला तर आपला जो रस्सा असतो त्याला खूप छान तर्री येते, आणि कांदा जर कच्चा राहिला तर आपले कोणता पण रस्सा टेस्टला चांगला लागत नाही, त्यामुळे फोकस करायचं कांदा व्यवस्थित भाजण्यावर। तर कांदा खूप छान भाजून घेणार आहे आपण इथे। तर इथे लालसर झालेला आहे कांद्याची पेस्ट, तर कांदा झालेला आहे। आता आपण लसूण टाकणार आहे त्याच्यामध्ये, पहिले लसूण पण छान भाजून घ्यायचा। मित्रांनो, तर्री यायसाठी आपल्याला मसाले खूप छान भाजावे लागते, असं कोणी कोणी काय करतं की खूप घाईमुळे पटकन चांगलं भाजत नाही, तर त्यामुळे ते मसाले कच्चे राहते आणि मग तर्री येत नाही आणि टेस्ट पण खूप खराब होऊन जाते। त्यामुळे आता लसूण पण आपल्याला बस 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं आहे।
मी गॅसची फ्लेम मीडियम केली आहे, कारण आपण मसाले आधीच भाजून घेतले होते आणि ते जळले नाही पाहिजे. आता आपण खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेणार आहे. हे लवकरच होतात तुम्हाला माहिती आहे. तर आपला हा मसाला भाजून झालेला आहे, तर यामध्ये कोरडे मसाले टाकूया, थोडी हळद, धने पावडर, तिखट चवीपुरतं आणि मसाला, सब्जी मसाला, ठीक आहे, मीठ चवीनुसार. चला कोरडे मसाले सोडूया. खूप छान स्मेल येत आहे मित्रांनो. तर आता हा आपला खमंग मसाला, यामध्ये थोडं तेल कमी वाटत आहे म्हणून तेल टाकत आहे. आणि या मसाल्यामध्ये आता आपल्याला टमाटर टाकायचं आहे. तर टमाटर व्हायला थोडा वेळ लागतो, तर टमाटर आपल्याला 7 ते 8 मिनिट परतून घ्यायचं आहे, पूर्ण लाल होतपर्यंत. कारण टमाटर जर असं झालं तर रश्श्याचा कलर बिलकुल चांगला येत नाही, आणि टमाटर जर छान भाजल्या गेलं तर रस्सा खूप छान येतो. टमाटर झालं कसं समजायचं हे बघा, तुम्हाला दिसत आहे बाहेरून थोडं थोडं तेल सुटत आहे, म्हणजे आपलं टमाटर झालेलं आहे. आणि मित्रांनो एक अजून गोष्ट सांगते तुम्हाला, हे टमाटर झालं बट याच्यामध्ये थोडं पाणी सोडायचं. आपण पाणी का सोडतो, कारण जो कच्चा राहिलेला मसाला आहे तो पाणी टाकल्यानंतर पुन्हा शिजतो आणि पुन्हा छान ग्रेव्ही येते, ग्रेव्हीला कलर येते. पाणी सोडल्यानंतर पण 2 मिनिट होऊ द्यायचा मसाला. बघा आता आपला मसाला रेडी झालेला आहे. तर यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे, तर पाणी थंड नाही टाकायचं, गरम टाकायचं, पाण्याने टेस्ट बिघडत नाही. बघा मसाला किती छान झालेला आहे. यामध्ये गरम पाणी सोडूया. पाणी भरपूरच पाहिजे मित्रांनो, कारण शेंगोडे पाणी ऍब्झॉर्ब करून घेतं म्हणून. त्यामुळे बघा असा पातळ करायचा. पहिले हा घट्ट येणार आहे मित्रांनो, कारण शेंगोडेमुळे पहिले असा पातळच करायचा आहे आपल्याला, नाहीतर तुम्हाला रस्सा उरणार नाही. आता याला उकडी येऊ द्यायची, आणि याला उकडी येतपर्यंत आपण तिकडे त्या कणकीचे शेंगोडे बनवून घेऊया. तर आता आपल्याला याचे शेंगोडे बनवायचे आहे. तर थोडा थोडा म्हणजे असं छोटे छोटे साईजचे शेंगोडे बनवायचे. त्यासाठी बघा थोडा मी असा गोळा घेतलेला आहे याचा, आणि ते असं हातावरती करायचं लांब, आणि त्याला काय करायचं आता हे असं करायचं, समजला? असे सर्व शेंगोडे बनवून घ्यायचे, ठीक आहे. आणि दुसऱ्या पद्धतीची मी तुम्हाला ते पण सांगणार. शेंगोडे आणि दुसऱ्या प्रकारचे आहे वाट्या, याला वाट्या म्हणतात, स्पेशली मला खूप आवडते. तर या वाट्या कशा करायच्या, असा गोळा घ्यायचा छान, आणि गोळा असा असा करायचा बोटानी, याला याला असं करायचं, ठीक आहे. हे पण छान लागतं, म्हणजे दोन प्रकारचं करू शकतो आपण, शेंगोडे आणि ह्या वाट्या, असं पूर्ण करून घ्यायचं. बघा असे पूर्ण शेंगोडे आपण बनवून घेतले आहे. आता जो आपला रस्सा होता त्याला उकडी आलेली आहे, तर त्या उकडीमध्ये आता आपल्याला एक एक शेंगोळा सोडायचा आहे. आता हे आपल्याला किती वेळ शिजून घ्यायचं आहे, तर मी तुम्हाला सांगते, हे जे शेंगोडे आहे आता खाली बसलेले, ते शिजल्यानंतर पूर्ण वरती येतील. वरती आले की समजून जायचं हे शिजले. तर आपल्याला 20 ते 25 मिनिट हे शेंगोडे मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचे आहे, ठीक आहे. शिजत आहे आपले शेंगोडे. मध्ये मध्ये बघायचं मित्रांनो, हे बघा मित्रांनो बाजूला किती छान कलर आलेला आहे. तर 20 ते 25 मिनिट झालेले आहे, तर आपले शेंगोडे वरती आले, म्हणजे समजायचं की शेंगोडे शिजलेले आहे. तर आता बघूया आपण, बघा तुम्हाला दाखवते, छान तर्री आलेली आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. चला आपले शेंगोडे रेडी. आता प्लेट मध्ये सर्व करूया आणि खाऊन तुम्हाला सांगते की टेस्ट कशी झाली, ठीक आहे.